जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारायणगाव ग्रामपंचायतीच्या पूर्व वेसजवळ महिलांसाठी सार्वजनिक शौचालय युनिटच्या उद्घाटन समारंभानिमित्त इनरविल क्लब नारायणगावच्या वतीने ग्रामपंचायत नारायणगावमध्ये काम करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडी व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानाबद्दल सफाई कर्मचारी महिलांनी आभार व्यक्त करत इनरविल क्लबला शुभेच्छा दिल्या. यानिमित्तानं लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, उपसरपंच सारिका ढेरे, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, गणेश पाटे, ज्योती दिवटे, अश्विनी ताजने, इनरविल क्लबच्या संस्थापक अंजली खैरे, अध्यक्षा सुजाता भुजबळ, सदस्य सविता खैरे, समृद्धी वाजगे, सुनीता खैरे, प्रीती गायकवाड, नंदा मुथा, क्षितिजा अडसरे यांसह ग्रामपंचायत सफाई कर्मचारी महिला व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. हो, म्हणजे आमचा सत्कार केला, आमचा आदर केला. एवढ्याच्यामध्ये आज महिला दिनानिमित्त आम्हाला खूप फार मनापासून आम्ही म्हणजे नाही का, आणि आम्हाला खूप आनंद झाला, खूप खूप आनंद झाला. इनरव्हील क्लबचं हे चौथं वर्ष आहे आणि सामाजिक कार्यात नेहमीच इनरव्हील क्लबचा खारीचा वाटा असतो. तर यावेळेला आम्ही ठरवलं की प्रत्येक वेळेला डॉक्टर, महिला किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला यांचा सन्मान होतो. तर यावेळेला आम्ही ठरवलं की जे गाव साफ करतात आणि ज्यांच्या भरोशावर आम्ही आज आमचं आरोग्य उत्तम आहे अशा सर्व महिलांना साडी वाटप करून त्यांचा सन्मान केला जावा म्हणून आजचा हा आम्ही कार्यक्रम केला. असे आम्ही आज या महिला दिनाच्या निमित्ताने किंवा इतर ज्या सफाई कामगार असतात त्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळे वर्षभरात भरपूर प्रोजेक्ट घेतले की ज्यांना स्वतःसाठी मिळत नाही आहे त्या इनरव्हीलच्या माध्यमातून दिवाळीसाठी दिवाळीच्या याच्यामध्ये त्यांना खरा वाटप साडी वाटप केलं. ह्या सफाई कामगारांची ज्या पद्धतीने त्यांचा सन्मान केला जावा किंवा त्यांचं योग्य प्रकारे त्यांना महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचा योग्य सन्मान केला गेला म्हणून आम्ही हा उपक्रम घेतला. महिला दिनानिमित्ताने सफाई कामगारांचा महिलांचा सन्मान साडी वाटप होणार सत्कार वर्षभर इनरव क्लबच्या माध्यमाने अंजली खैरे आणि सुजाता भुजबळ यांच्या माध्यमाने आम्ही समाजामध्ये खूप सारे उपक्रम राबवतो. त्याबद्दल त्यामध्ये नारायणमूर्ती सरपंच बाबूराव पाटील यांचं कायम सहकार्य लाभतं त्याबद्दल नारायणगावकर मी त्यांचे आभार मानते आणि आता आम्हाला आशीर्वाद आणि सहकार्य असेल आणि आजच्या महिला दिनानिमित्त त्यांच्यापुढे शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद.